नमस्कार, आज आपण बनवूया चण्याच्या डाळीचा आणि तांदळाचा ढोकळा. एक वाटी तांदूळ घेतलेत, त्याच्यामध्ये अर्धी वाटी चणा डाळ. हे दिवसभर 6 तास भिजवून नंतर हे बॅटर बनवले मिक्सरला बारीक करून. हे आता एकदम मस्त झाले 24 तासानंतर. यात आता आपण हे घालूया अर्धा लिंबू, तर हे आपण लिंबू पिळून घेतले. थोडीशी हळद घालायची, यामध्ये अद्रक आणि मिरची पेस्ट आहे. चवीनुसार नमक घालून घ्यायचं. यात आपण बॅटर हलवून घेऊया. हळद जास्ती नाही घालायची, नाहीतरी लालसर उठतो ढोकळा. हे सगळं बॅटर एकदम मस्त त्याचं असं फेटून घ्यायचं. हे आपलं झालं आहे बॅटर मिक्स. आता 2 चमचे तेल ओतायचं थोडंसं. तुमच्या तेल ओतले, मस्त पैकी असं झाले आपलं बॅटर. आता 1 चम्मच इनो घालून घ्यायचा. इनो घातलं, एकाच दिशेने हलवत राहायचं. जितकं तुम्ही बॅटर हलवाल तितकं हे हलकं होईल. असं हलवून घ्यायचं. हे झालं आपलं बॅटर तयार. आपण एका कुकरच्या भांड्याला, चला आता कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं आपण. तर हे बॅटर तो कुकर ठेवले. आता आपण यामध्ये तबकरी घालून जेणेकरून डबा अंतराळी राहील. आता हे बॅटर आता या डब्यात ओतून घेऊया. किती बंद कर दू चालते. चला आता हे आपलं बॅटर तयार झाले. कुकरमध्ये पाणी पण गरम झाले. आपण हे आता डब्याला तेल लावून घेतले कुकरच्या. हे बॅटर यात ओतून घेऊया. असं झाले बॅटर. हे आता आपलं बॅटर झाले. हे आपण कुकरमध्ये ठेवून घेऊया. कुकरचे भिटे काढून घेऊया. काढून घेतले. आता हे 10 मिनिटं ठेवायचं. आता आपण गॅस बंद करून घेऊया. वापरायला बघूया 10 मिनिटानंतर. मस्त झालंय. होय झाले का सुरीच्या साह्याने. हे बघा मस्त झालंय. आपण हे उतरून घेऊया. ढोकळा तयार आहे. मस्त पैकी झालंय. नंतर आपण ढोकळ्याला तडका देऊन घेऊया. थोडस तेल तडतडलेलं आहे, गरम झालंय. मोहरी टाकून घेऊया. मस्तपैकी मोहरी तडतडायला लागली. मिरची आणि करीनुसार
Fine. तर आता ढोकळा काढून घेतलाय आपण, मसट करून घेऊया आपण. मस्त झालेला आहे. एकदम छान कमी साहित्यामध्ये ढोकळा तयार. ओतून घेऊया फोडणी. मस्त पैकी झालेली आहे. तर झाला मस्त पैकी आपला ढोकळा तयार. हे बघा मस्त वास सुटलाय खमंग एकदम. किती छान झालंय बघा, एकदम मस्त. तर या खायला मस्त.